नमस्कार, मी सेजल बने, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। पाहूयात आताची मोठी बातमी। नमस्कार, मी अविनाश सौंदरकर, महाराष्ट्र नवनिर्माण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष। हा पाचक तळोडे हा ब्रिज जो आहे, ह्या गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही हा विषय घेतला होता। या रिपेअरला ज्या वेळेला 19 लाख रुपये टाकले, त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की हे रिपेअर करण्यापेक्षा तर सँक्शन करून हा ब्रिज झाला पाहिजे। आज हा शेवटी हा ब्रिज वाहून गेला, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले, तरी ह्या ब्रिजमुळे आज लोकांचा जवळजवळ 40 गावांचा जनसंपर्क तुटला आहे, आणि त्याचा कारणीभूत पूर्ण हे शासन आहे। कारण या शासनाने पूर्ण दुर्लक्ष केलं आहे। कारण ज्या वेळेला दीड वर्षापूर्वी आम्ही हे आंदोलन केलं होतं आणि हा ब्रिज तात्काळ नवीन करा असं सांगितलं होतं, परंतु त्यांनी दुर्लक्ष केला, फक्त रिपेअरला त्यांनी 19 लाख रुपये टाकले। अशा प्रकारे शासनाचे पैसे हे वाया घालवतात। जिथे जिथे कामं करतात ती पूर्ण फुकटपणे वाया घालवली गेलेली आहे। आणि आज हा लोकांचे हा ब्रिजची ही आज तुम्ही परिस्थिती बघताय। आज जवळजवळ 40 ते 50 गावांचा जनसंपर्क तुटला आहे। डॉक्टर आजारी पडलेले पेशंट आज जागेवर पडून मरणार आहेत, आणि ही आज परिस्थिती आली आहे। तरी हा ब्रिजची परिस्थिती तुम्हाला दाखवते। तुम्हाला दाखवतो कसा तुमची हालत काय झाली होती। पूर्ण वाहतूक बंद झाली आहे, पूर्ण हे पायी चालायची पण भीती बनायला लागली। इथे ब्रिज हालतोय, हा स्लॅब पूर्ण डेंजर झाला आहे। यांची परिस्थिती जी असते, पूर्ण 40 गावांचा संपर्क तुटला आहे। बघा, हे वरती आले, 12 वरती आले, तर वाहून जायला वेळ नाही लागला।